गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठ चर्चेत आहे त्या निकालांच्या घोळामुळे आणि कुलगुरूंच्या हकालपट्टीमुळे. मात्र आज आम्ही दाखवणार आहोत मुंबई विद्यापीठातली एक आगळी वेगळी कहाणी. एका विद्यार्थिनीच्या जिद्दीची ही कहाणी आहे. या आहेत जय श्री केळकर. अवघं 71 वर्षांचं वय. त्या जेव्हा मुंबई विद्यापीठात येतात तेव्हा त्या निवृत्त प्राध्यापिका असतील असं अनेकांना वाटतं, पण त्या सगळ्यांचाच अंदाज चुकवतात. हातात पुस्तक, वही, पेन, डोळ्यावर चष्मा असलेल्या जयश्रियाजी चक्क मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. तुम्ही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकता असं म्हणतात, पण हे प्रत्यक्षात सिद्ध केलं आहे 71 वर्षांच्या जयश्री केळकर यांनी. त्यांनी नुकतंच आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून आता त्यांनी मुंबई विद्यापीठात MA इन मराठीसाठी प्रवेश घेतला आहे. जयश्री यांचं शिक्षण जुन्या काळचं मेट्रिक म्हणजेच 11वीपर्यंत झालं होतं. 1965 साली त्या 11वी पास झाल्या. मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीलाही लागल्या. आर्थिक ओढाताणीमुळे पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. संसार, मुलं आणि नोकरी या सगळ्यात स्वतःच्या शिक्षणासाठी कधी वेळच देता आला नाही. पण आयुष्याच्या उतारवयात जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी सर्वात आधी आपलं BA शिक्षण पूर्ण केलं. मुलं झाल्यानंतर मुलांना शिकवायचं, म्हणजे मी शिकले नाही तरी माझी मुलं शिकली पाहिजेत असं एक माझं ध्येय होतं. तर त्याप्रमाणे मी मुलांना म्हणजे शिकवलं आणि मुलं पण शिकली चांगली. या वयात शिक्षण घ्यायचं म्हणजे मोठं आव्हानच होतं. तब्येत सांभाळून कॉलेजला लेक्चरला जावं लागायचं. या कामात जयश्री आजींच्या कुटुंबियांनीही मोलाची साथ दिली. अभिमान वाटतो आणि खूप आनंद वाटतो की माझ्या आईचा प्रत्येक वेळ ते एका चांगल्या क्षणासाठी ती दे सगळे क्षण ते एका चांगल्या कामासाठी ती व्यतीत करते आणि शिकून ती पुढे तिची इच्छा होती ती खूप आधीपासून की काहीतरी शिकायला शिकलं पाहिजे तिने. ती तिची शिक्षण आता ती इच्छा पूर्ण करते. मला शाळेचे दिवस आठवायचे, म्हणजे ज्यावेळेला टीचर शिकवायचे ना तेव्हा मला म्हणजे मध्ये 50 वर्षाची गॅप होती ना ती राहिलीच नाही. म्हणजे मी SSC नंतर एकदम FY आले असं मला वाटायला लागलं. इच्छा तिथे मार्ग किंवा केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असं म्हणतात. तरुणपणी अधुरी राहिलेली शिक्षण घेण्याची इच्छा जयश्री केळकर अवघं 500 वयोमान झाल्यावर पूर्ण करताय. त्यांच्या या जिद्दीला Zee 24 तासचा सलाम. दीपाली जगताप पाटील, Zee मीडिया, मुंबई.